दुसरा पौष रविवार विशेष कहाणी आदित्य राणूबाईची. ऐका आदित्य राणूबाईची कहाणी. आठपाट नगर होतं, त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समीधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा, उचशील माचशील घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, पौष मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं उठावं, सचिळ स्नान करावं, अग्रोदक पाणी ताजं आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तांतू करावा, त्याला सहा गाठी द्याव्या, पानफुलं व्हावी, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहून जेऊ सांगावं, असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिऊ लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिऊ नका कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्यात, दासी कराल बटकी कराल, दासी करीत नाही बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला, ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला, लेकीनं बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा पाणी प्या, गुळ खात नाही पाणी पित नाही. माझी कहाणी करावायची आहे ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा परदेशाला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. त्याचे मनात राग आला, तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपला बाप आला, म्हणून बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा पाणी पिया, गुळ खात नाही पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू. घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली, लेकीनं चित्तभावाने ती ऐकली. नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे. जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडं जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिल्या मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या, आम्ही दासी प्रधानाच्या. फाटकं नेसलं आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिलं आहे. प्रधानाची राणी म्हणाली, परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या, नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होना मोहरांनी भरला. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातीचा कोहळा काढून नेला. मुलगा घरी गेला, आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं. दैवे दिलं कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या, आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होनामोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी येऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराईखाच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. मुलगा घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिले होते सर्व कर्माने नेले. पुढं तिसरी आदित्यवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला.
त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाऊमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जीवखाऊ घातलं, नारळ पोखरून होनामोहरांनी भरून दिला, ठेवू नको विसरू नको असं सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला, तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला, आईनं विचारलं, काय रे बाबा मावशीनं काय दिलं? मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्वरी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पायी उभा राहिला, त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ घातलं, त्याला दह्याची शिदोरी होनामोहरा घालून बरोबर दिली. वाटेत सूर्यनारायण गारीच्या रूपाने आला, हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला, आईनं विचारलं, काय रे बाबा मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदित्वारी आपण उठली, तळ्याच्या पायी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला, बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं, नाऊ घातली, माखू घातली, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग, बहीण म्हणाली. अग ग पापिनी चांडळनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितलं. पौष मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडं राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं, मावशी मावशी तुला छत्र आली, चांबरं आली, पाईक आले, पर्वर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चांबरं कुठली, पाईक कुठले, पर्वर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. बहिणी बहिणींनी एकमेकींना आहेर केले, वाटेच जाऊ लागली. पहिल्या मजलेच स्वयंपाक केला, राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं, तो कहाणीची आठवण झाली. करारे हंकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे, त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी राणीनं सहा मोते घेऊन तीन त्याला दिली, तीन आपल्या हातात ठेवली. मनोभावाने कहाणी सांगितली, त्यानं चित्तभावाने ऐकली. त्याची मुळी लाकडाची होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? असा वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला? उचल माचल घेतला वसा टाकून देशील, उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. का रे हंकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याच्या मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाका मारली, आमच्या बाईची कहाणी ऐका. तो आला, राणीनं सहा मोत्या घेतली, तीन आपल्या घेतली, तीन माळ्याकडे दिली. राणीनं मनोभावी कहाणी सांगितली, माळ्यानं चित्तभावाने ती ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढच्या तिसऱ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. का रे हंकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला आहे, एक डोहात बुडाला आहे, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळे चिंताक्रांत बसली आहे. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून काय करू, मी मुलांसाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली, चित्तभावाने तिने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला, डोहात बुडाला होता, तो आला, सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तू मला सांगा. मग राणीनं तिला वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. का रे हंकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, कानाडोळा माणसाचा गोळा,
हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी उतलं. पालथा होता, तो उताना केला. सहा मोते होती, तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, तीन मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली, ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितलं. पाचा मुकामाला घरी आली, स्वयंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले, लोहगंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वाने जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले, त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं अजितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळ चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून विशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मुळी विकेला, राजाच्या राणीला माळ्याला म्हातारणीला कानाडोळा माणसाचा गोळा. इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा अम्मा होई 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपर संपूर्ण. धन्यवाद.